पनवेल कामोठे आणि नवी मुंबई परिसरातील दुचाकींची चोरी करून त्या खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या 3 आरोपींकडून खांदेश्वर पोलिसांच्या पथकांनी लाखो रुपयांच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींमध्ये 5 बुलेटचा देखील समावेश आहे. जगदीश चुन्नीलाल माळी, प्रवीण रामलाल सिरवी, अरविंद कुमार भरवलाल हिरागर असे पकडलेल्या 3 संशयित आरोपींची नावे आहेत. हे 3 संशयित आरोपी दिवसा खासगी नोकरी करायचे आणि रात्री दुचाकी चोरणाऱ्याची कामे करायचे. या 3 संशयितांपैकी कामोठे वसाहतीमध्ये राहणारा अरविंद कुमार हिरागर हा पनवेल तसेच नवी मुंबई परिसरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. तसेच विचुंबे येथील प्रवीण सिरवी हा देखील खासगी सप्लायर म्हणून काम करायचा. हे काम करताना सोसायटीच्या आवारात तसेच रेल्वे स्टेशनच्या आवारात पार्किंग करून ठेवलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवून असायचे. रात्री याच दुचाकी चोरून पोबारा करायचे. अशा प्रकारे संशयित आरोपींनी खांदेश्वर, कामोठे तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरून नवी मुंबई शहरात दहशत माजविली होती. यांच्या अटकेमुळे अजूनही मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खांदेश्वर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.